नमस्कार, मी अश्विन बापट, पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। गेले दोन आठवड्याच्या काळामध्ये किंवा रुपया आणि डॉलरच्या विनिमय दराने सरकारला अक्षरशः घाम फोडलाय। एका डॉलरचा भाव आता 60 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय आणि त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या जीवनावर पाहायला मिळतोय। तुमच्या गुंतवणुकीवर आणि त्या नक्कीच होणार आहे हा परिणाम, कारण गेल्या आठवड्यात शेअर बाजारातही मोठी उलथापालट झाली आहे। या सगळ्यावर आज अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतातल्या विनिमय दराचे गाढे अभ्यासक ए व्ही राजवाडे सर आणि गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, या दोघांचंही आपण या कार्यक्रमामध्ये स्वागत करणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण राजवाडे सरांकडे जाणार आहोत। राजवाडे सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्यामागचं सरकारी कारण इमर्जिंग मार्केट्समधून गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेण्याचा लावलेला सपाटा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने बॉन्ड खरेदीला ब्रेक लावण्याचे दिलेले संकेत असं सांगितलं जात आहे, याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि या व्यतिरिक्त या संदर्भात काही कारण आहेत? हे सांगायला आणि ऐकायला दोन्ही दृष्टीने बरं वाटतं की याच्यात एक काय होतं, म्हणजे आपली जबाबदारी त्याच्याबद्दल काही नाही असा एक त्यातनं अर्थ निघतो। माझ्या मताने काय झालं आहे की गेल्या काही वर्षामध्ये ज्याला आपण भाववाढ म्हणतो देशामध्ये, त्याचा दुसरा अर्थ म्हणजे रुपयाची घसरणूक, की एका काळी 10 रुपयाला 1 किलो मिळत असेल तर आता त्याला 40 रुपये लागतात। म्हणजे जर रुपया टोमॅटो कांदे भेंड्या या सगळ्याच्या विरुद्ध त्याची किंमत कमी होत चालली आहे तर ती डॉलरच्या तुलनेमध्ये सारखी राहणं हे शक्य नाही आहे। बरं, याच्यात दुसरा एक फरक असा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की डोमेस्टिक इन्फ्लेशन, भाववाढ, देशातली भाववाढ याबद्दल रिझर्व्ह बँक पुष्कळ जास्त जागरूक असते, त्याच्याबद्दल ते काही स्टेप्स घेतात, त्याच्यामुळे मग ते इन्फ्लेशन कमी होईल अशा प्रकारचे एक वातावरण निर्माण करतात। हे पूर्वी ते रुपयाच्या बाहेरच्या किमतीबद्दल सुद्धा करायचे, आता गेली 4-5 वर्ष त्यांनी आपली नीती बदललेली आहे आणि ते तो रुपया कुठे जाईल तिथे जाऊ द्या, जे मार्केट ठरवेल ते आम्हाला मान्य आहे अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी गेल्या 4-5 वर्षात जी घेतलेली आहे। त्याच्यामुळे झालेलं काय आहे की रुपयाच्या आपल्या देशातल्या किमतीच्या मानाने त्याची बाहेरची किंमत फार जास्त झाली होती, ती आता थोडीशी कमी झाली आहे, एवढी पुरेशी आणखीनही होऊ शकेल असं मला वाटतंय, कारण आपलं इन्फ्लेशन, आपलं भाववाढ ही जगातल्या भाववाढीपेक्षा पुष्कळ जास्त आहे। निश्चित, या सगळ्या संदर्भात आपण राजवाडे सर पुन्हा तुमच्याकडे येण्यास आहोत। मात्र आता नाईक सरांना माझा प्रश्न आहे की नाईक सर, परदेशी गुंतवणूकदार बाजारामध्ये बाजाराकडे किंवा पाठ फिरवत असताना गुंतवणुकीवर वाईट परिणाम होतो यात काही शंका नाही, पण मग त्यावेळीची सिच्युएशन जी आहे ती छोट्या गुंतवणूकदारांसाठी कशी असते नेमकी आणि त्यांनी ती कशी हँडल करायची? अश्विन, जे आता आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतो आहे आणि जी जसं राजवाडे सरांनी सांगितलं की केवळ पैसे बाहेर जात आहेत हे कारण केवळ दिलं जात आहे, त्यातलं थोडीशी पार्श्वभूमी जर आपण बघून घेतली तर गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा अमेरिकेने असं म्हटलं की कदाचित आम्ही येत्या काही काळामध्ये व्याजदर वाढवू शकू, म्हणजे स्टेटमेंट असं केलं होतं की आतापर्यंत त्यांचं आधीचं स्टेटमेंट जर आपण बघितलं क्वांटिटेटिव्ह इझिंग 3 जेव्हा आलं होतं तेव्हा की त्यांनी म्हटलं की आम्ही जोपर्यंत जॉब्स इम्प्रूव्ह होणार नाहीत तोपर्यंत पैसे प्रिंट करत राहू, म्हणजे त्यामुळे पैसे स्वस्त ठेवू, व्याजदर कमी ठेवू, जेणेकरून हे जे आर्बिट्राज होतं की तिकडे तुम्हाला गुंतवणूकदारांना 2-3% व्याजाने पैसे मिळत होते आणि इथे येऊन त्यांना 7-8% किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्त पैसे मिळत होते, पण त्यानंतर त्यांनी हे जे स्टेटमेंट घेतलं म्हटलं की आम्ही पैसे कदाचित काढून घेऊ, हे थोडीशी नीजर्क रिएक्शन आपण बघितली सगळ्या मार्केट्स, म्हणजे हे केवळ आपल्या भारतामध्येच असं झालंय असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर तू जर बघशील तर गेल्या काही आठवड्याभरामध्ये जसं US मार्केटचं इक्विटी मार्केट देखील घसरताना आपल्याला दिसले, बाकी इमर्जिंग मार्केट्स लाईक ब्राझील आणि सगळे मार्केट देखील घसरताना बघितले, त्यामुळे मला असं वाटतं की तातडीने काही रिएक्शन करण्याची आता गरज नाही आहे गुंतवणूकदारांनी, हे थोडस एक टेम्पररी फेज असू शकते, मात्र जर नवीन गुंतवणूक करत असतील तर ती देखील थोडी सावधानतेने करावी, म्हणजे थोडस थांबून करावी, गुंतवणूक किंवा एक्झिट हे दोन्हीसाठी थोडस थांबून रिएक्ट करावं असं मला वाटतं। निश्चित, आपण पुन्हा एकदा राजवाडे सरांकडे जाऊया। राजवाडे सर, शेअर बाजाराकडे बघितलं तर परदेशी गुंतवणूकदारांसाठी खरं तर पडणारा रुपया ही संधी म्हणायला हवी, कारण तेवढ्याच पैशात त्यांना जास्त गुंतवणुकीची संधी आहे, पण परिस्थिती सध्या नेमकी उलटी झाली आहे, आपल्याकडे परदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी होत आहे
हे नेमकं का घडतंय आणि तो जर परत आपल्याला वाढवायचा असेल, तो जर परत आणायचा असेल तर धोरणात्मक म्हणजे पॉलिसी लेवलला काय नेमके बदल तुम्ही सुचवू इच्छिता? याच्यामध्ये दोन भाग आहेत की रुपया खाली गेलेला डॉलरच्या तुलनेमध्ये हे नवीन येणाऱ्या लोकांच्यासाठी कदाचित चांगलं असेल, परंतु ज्यांच्या सध्या आपल्या शेअर बाजारामध्ये ज्यांनी ऑलरेडी गुंतवणूक केलेली आहे त्याची डॉलरमधली किंमत आता पुष्कळ कमी होत चाललेली आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींचा आता कुठे ताळमेळ बसेल किंवा बसू शकेल हे बघता येणार नाही. दुसरं असं आहे की आज सगळे बाहेरचे गुंतवणूकदारही एक बघतायत की आपल्याकडे आज आपण बाहेर आपण हिंदुस्थानच्या बाहेर जी आपली कमाई आहे आणि हिंदुस्थानच्या बाहेर जो आपला खर्च आहे या दोन मधला फरक तफावत जवळजवळ 100 बिलियन डॉलर्स आहे. 100 बिलियन डॉलर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 लाख कोटी रुपये. 6 लाख कोटी रुपये हे आपलं बाहेरचं उत्पन्न आणि बाहेरचा खर्च या दोन मधला फरक आहे. आता हे सगळे लोक बघतायत, याचाच मिरर इमेज किंवा याची दुसरा करावदारी एक अशा प्रकारची झाली आहे की आपण जगातल्या इतर देशांना आज जवळजवळ 20 लाख कोटी रुपये आपण त्यांना देणं लागतो. तर आता अशा परिस्थितीमध्ये केव्हाही ते आपल्याकडे. आणि याचा तिसरा एक जो भाग आहे की तुम्ही जर बघितलं की गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपला जो वाढीचा दर आहे आपल्या इकॉनॉमीचा अर्थकारणाचा जो वाढीचा दर आहे तो जो 9% पोहोचलेला होता तो त्याच्या आता निम्मा आलेला आहे, 4.5% आलेला आहे. तेव्हा अशी काही आपली दुसरं तुम्ही बघितलं तर कुठल्याही नवीन माणसाला यायचं इथे म्हणजे 10 वेळा विचार करावा लागतो, कारण आपण रिट्रॉस्पेक्टिव्हली आपण आपले कायदे बदलतो, आपले जे रेग्युलेशन्स आहेत आपले जे नियम आहेत ते इतके कॉम्प्लिकेटेड आहेत की आज कोणालाही छाती ठोकपणे सांगता येणार नाही की मी हे सगळे नियम पाळून करतो. म्हणून आपण बघतोय की पॉस्को सारखी कंपनी 12 वर्षे यायचा प्रयत्न करते पण ती येऊ शकत नाही. जवळजवळ वर्षाभरापूर्वी रिटेलमध्ये बाहेरची गुंतवणूक ही खुली केली, आपण एकही पैसा अजून आलेला नाही आहे. कारण काय आहे की आय थिंक त्याच्यामध्ये जो पुष्कळचा मोठा भाग आहे तो एक तर नीती हा एक भाग होतो, परंतु ती नीती जमिनीवर कशा प्रकारे अंमलात आणण्यात येते हे फार महत्वाचं. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपल्याकडे ज्या प्रकारचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण रिट्रॉस्पेक्टिव्हली आपण दिलेले कॅन्सल करतो, बऱ्याच टेलिकॉम कंपन्यांचे आपण काही दिवसापूर्वी केले, त्याच्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की ज्यांना यायचं इथे आता वोडाफोन सारखी कंपनी आपण 52 पासून तो टॅक्स बदलून त्यांच्यावर आपण टॅक्सची डिमांड करतोय. आता हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मला वाटतं बाहेरचा गुंतवणूकदार पुष्कळच विचार करणार की ह्या देशात यावं की दुसऱ्या देशात जिथे त्याला जास्त चांगल्या प्रकारची जास्त क्लिअर वागणूक मिळते किंवा जिथले नियम सोपे साधे सरळ असतात तिथे जावं. तर हाही मला वाटतं एक त्याच्यामध्ये भाग आहे. तिसरं म्हणजे जे आपले डोमेस्टिक जे इन्व्हेस्टर्स आहेत, गेल्या काही वर्षात जर तुम्ही बघितलं गेल्या 2-1 वर्षात तरी माझ्या आठवणीप्रमाणे डोमेस्टिक म्युच्युअल फंड्समध्ये ॲसेट अंडर मॅनेजमेंट काही वाढलेलं नाही आहेत. त्यामुळे बाहेरचा गुंतवणूकदार पैसे गुंतवत होता परंतु देशातील अंतर्गत जो गुंतवणूकदार आहे तो मला वाटतं शेअर मार्केटमध्ये फारसा गेली 2-1 वर्ष जात नाही आहे, कारण त्या म्युच्युअल फंडांच्या ॲसेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये काही फारसा फरक पडलेला नाही आहे 2-1 वर्ष. निश्चित. आणि याच विषयी अधिक चर्चा आपण करणार आहोत किंवा ही घसरण रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल, काय उपाययोजना आहेत, ते देखील आपण राजवाडे सर आणि नाईक सरांकडून जाणून घेणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया. आदरा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर एबीपी माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय पैसा झाला मोठा आणि आता आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आणि विनिमय दराचे अभ्यासक गाडी अभ्यासक एबी राजवाडे सर. पुन्हा एकदा आपण नाईक सरांकडे जाणार आहोत ब्रेक नंतर. नाईक सर, छोट्या गुंतवणूकदारांना सामान्यतः बाजारात पडझड झाल्यावर खरी परिस्थिती कळते आणि आता परिस्थिती काहीशी तशीच आहे किंबहुना. रुपया 60 जवळ गेल्यावर अनेकांना आपल्या हाती काहीच राहिलं नाही असं वाटतंय आणि त्याच्यामुळे थोडंसं होपलेस सिच्युएशन कदाचित त्यांना ती वाटत असेल, तर तुम्ही या सगळ्या परिस्थितीविषयी काय म्हणाल? अश्विन, थोड्याशा प्रमाणात मी अग्री करीन की असं आपल्याला वाटतं की आता पूर येऊन गेला आणि त्याच्यानंतरची जी पडझड झाली तीच आपल्याला केवळ दिसते असं गुंतवणूकदारांना वाटू शकतं. पण मला, मी जसं मगाशी म्हटलं की हा एक जे शेअर बाजारातली आपण
परिस्थिती बघितली तर आपण साधारणतः गेल्या आठवड्यात 2% पडलो, पण बाकीचे देश देखील 3-4% बढले, त्यामुळे परिस्थिती इतकी वाईट नाही. जसं राजवाडे सर म्हणाले की पॉलिसी लेवलला लॉंग टर्म बेसिसवरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करेक्ट करणं आवश्यक आहे, आणि त्या करेक्ट झाल्यानंतर आपण एक्सपेक्ट करू शकतो की फॉरेन इन्फ्लोज काही येतील. आणि त्या अनुषंगाने, कारण आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षात साधारणतः $110 बिलियन भारतामध्ये आले परदेशी गुंतवणूकदारांचे, आणि म्युच्युअल फंडांचे किंवा डोमेस्टिक गुंतवणूक तर $1 बिलियन काढून घेतले. म्हणजे जास्त पैसे फिक्स डिपॉझिट, सोनं आणि अशा ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की जर गुंतवणूकदारांनी विचार केला तर स्वतःचा त्याच्या टोटल गुंतवणूकपैकी फारसे पैसे शेअर बाजारामध्ये त्याचे तसे देखील नसणार, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं, ही जी परिस्थिती आहे ही थोडीफार आपण म्हणजे गेल्या 2 आठवड्यातली जी परिस्थिती आपण थोडीशी टेम्पररी म्हणून मानू शकतो. राहिली गोष्ट पॉलिसी लेवलची जी मरगळ आहे किंवा होत नाहीयेत, त्या मला असं वाटतं कुठेतरी शेअर बाजाराने डिस्काउंट केलेल्या आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच आपल्याला माहीत आहेत, आणि ह्या गोष्टी गेल्या काही 6-8 महिन्यामध्ये आपण बघितल्या होत्या. मग नंतर काही अनाउन्समेंट आल्यामध्ये FDI च्या, आणि राजवाडे सर म्हणाले तसं इम्प्लिमेंट काही झालं नाही, त्यामुळे परत त्याचा जो एक थोडासा काय म्हणतात त्यांनी उत्साह जो आला होता तो परत आपण बाजारात निघून जाताना बघितला. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की पहिलं माझं शेअर बाजारातलं टोटल अलोकेशन किती आहे, टोटल माझी गुंतवणूक किती आहे ती आहे, आणि ती जर माझ्या टोटल गुंतवणुकीच्या फार कमी असेल, म्हणजे उदाहरण देतो की साधारणतः $400 बिलियन आपण वर्षाला सेव्ह करतो भारतीय, म्हणजे साधारणतः 20-24 लाख म्हणजे डिपेंडिंग ऑन द सध्याच्या डॉलरच्या ह्याच्यावर 20-24 लाख करोड रुपये आपण वर्षाला सेव्ह करत असतो. तर त्यातला थोडा जरी इन्फ्लो आपण शेअर बाजारामध्ये घेतला गेला तर आपणच आपल्या शेअर बाजाराची इम्प्रुव्हमेंट करू शकतो. आपण अशा रीतीने बघितलं पाहिजे गुंतवणूकदारांनी ही एक थोड्याफार प्रमाणात का होईना, मला वाटतं ही टेम्पररी काळामुळे आलेली संधी आहे असं जर आपण याकडे बघितलं तर नक्कीच आपला फायदा होऊ शकतो. म्हणजे हा मुद्दा आपण विस्तृतपणे मला राजवाडे सरांकडे घेऊन जायचा. राजवाडे सर, आता नाईक सरांनी लॉंग टर्मचा उल्लेख केला, तुम्ही देखील करंट अकाउंट डेफिसिट बद्दल बोललात, तर त्या दृष्टीने तुम्हाला विचारायचे आहे की सोन्याच्या आयात संदर्भात जे निर्बंध लादण्यात आलेले आहेत सरकारकडनं, हे इफेक्ट्स जे आहेत, हे जे उपाय आहेत ते योग्य आहेत का? तुम्हाला असं वाटतं की हे शॉर्ट टर्म आहे, तात्पुरते आहेत, आणि कुठेतरी लॉंग टर्मला आणखी काही पर्यायांचा आपल्याला विचार करावा लागेल? आणखीन पुष्कळ गोष्टी कराव्या लागतील माझ्या मताने. सोन्याबद्दल त्यांनी जे केलंय त्याचा काहीही उपयोग होईल असं मला वाटत नाही. कारण काय आहे की आपण जर एक थोडासा इतिहास बघितला तर 40 वर्ष आपण सोनं इम्पोर्ट बॅन केलेलं होतं 1950 पासून 1990 पर्यंत. काय झालं, ते स्मगल होत होतं, आणि जे रेमिटन्सेस जे आपल्याला बँकांच्या थ्रू यायचे ते सगळे हवाला मार्केटच्या थ्रू येत होते. तर एक म्हणजे सोनं ही आपल्या मानसिकेत जरूर झालेली आहे आपल्या लोकांची, ती माझ्या मताने कुठल्याही आर्टिफिशियल अशा यांनी ती कमी होण्यासारखी नाही आहे, त्याचा काही फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही. दुसरं की ही जी घसरण रुपयाची झालेली आहे ती एका दृष्टीने चांगली आहे की जे धंदे निर्यात करत आहेत किंवा जे आयात होणाऱ्या वस्तूंची ज्यांची कॉम्पिटिशन आहे त्यांच्या दृष्टीने हे चांगलं आहे. कारण आज जर तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही दुकानात गेलात तर एक साधी कुठलीही कंझ्युमर गुड तुम्हाला हिंदुस्थानात तयार केलेली मिळत नाही. एक टॉय सुद्धा, एक खेळणं सुद्धा, इलेक्ट्रिक फिटिंग्स काय, ट्यूबलाईटची फिटिंग्स काय, कुठलंही काय, साध्या गोष्टीपासून इलेक्ट्रिक पॉवर प्लांट पर्यंत हे सगळं आपण आयात करतोय. कारण आपले जे उद्योगधंदे, देशातले उद्योगधंदे आहेत ते या दरामध्ये, इव्हन माझ्या मताने 60 रुपयाच्या दरामध्ये सुद्धा कितपत आयातीशी कॉम्पीट करतील याची मला जरा शंकाच आहे. तेव्हा आणखीन पुष्कळ बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील त्यांना. नुसते सोन्यावर 0-8% इम्पोर्ट ड्युटी नेऊन काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. निश्चित, पण मग आता जे तुम्ही सांगता की आणखी अनेक गोष्टी कराव्या लागतील, आता इमिजिएट त्यांना जर ऍक्शन घ्यायची असेल तर या दृष्टीने तुम्ही काय असे 2-3 मुद्दे सांगाल की जे इमिजिएट कदाचित इम्प्लिमेंट होऊ शकतात? अ
माझा जो माझ्या मनात जो प्रश्न आहे तो की ते करावेत की नाही हाच पहिला प्रश्न आहे. करायचे असले तर आज ते एकच गोष्ट करू शकतात. जर त्यांना रुपयाची घसरण या लेवलला थांबवायची असेल तर एकच ते करू शकतात की रिझर्व्ह बँकेने आपल्या जी गंगाजळी आहे त्यांच्याकडे त्याच्यामधून डॉलर विकावेत. परंतु त्याच्यावर सुद्धा बरीचशी लिमिटेशन्स आहेत. ते किती करू शकतील वगैरे वगैरे. आणि एका दृष्टीने बघितलं तर आपल्या जर बाहेरच्या ज्या आपण लायबिलिटीज बघितल्या तर त्या दृष्टीने आपली असेट्स हे फारच कमी आहेत. जसं मी म्हटलं तर दोन मधली तफावत आज जवळजवळ 20 लाख कोटी रुपयाची झालेली आहे. व्हॉट आपण जे बाहेरच्या लोकांना आपण देऊ लागतो आणि जे बाहेरच्या लोकांच्याकडनं आपण घेऊ शकतो एवढी मोठी तफावत असल्यावर रिझर्व्ह बँक किती त्याच्यामध्ये डॉलर विकू शकेल हाही एक मोठा प्रश्न आहे. तर मला वाटतं काही दिवस तरी हे प्रेशर राहणार. आणि दुसरं की आता एक वर्षभराच्या आत आपल्याकडे इलेक्शन्स होणार आहेत तेव्हा सरकार कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीत नाही आहे की जे तिथे हार्ड डिसिजन ज्याला म्हणतात कठीण असे निर्णय ते घेऊ शकतील असं मला काही वाटत नाही आहे या आजच्या परिस्थितीमध्ये. निश्चित. पण मग छोट्या गुंतवणूकदारांनी या सगळ्या सिनारिओकडे नेमकं कसं बघावं हे देखील आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. तर त्याच्याबद्दल तुम्हाला छोट्या गुंतवणूकदारांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आत्ताच्या घडीला ही सगळी परिस्थिती बघून? एक म्हणजे जसं मगाशी नाईक बोलले त्याप्रमाणे त्यांनी थोडे पैसे हे अजूनही शेअर बाजारात ठेवायला पाहिजेत. माझ्या मताने त्यांना त्यांनी स्वतः डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट न करता ही म्युच्युअल फंडाच्या थ्रू करावी. तिसरं म्हणजे स्वतः करायचीच असेल तर ज्या कंपन्या निर्यात करतायत किंवा ज्या आयातीशी कॉम्पिटिशन करतायत अशा कंपन्यात करावी. कारण त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर रुपाय खाली जाण्याचा निश्चितच चांगला परिणाम होणार आहे. आणि थोड्याफार प्रमाणात ज्या कंपन्यांची परदेशी ज्यांच्याकडे परदेशी लोन आहेत त्या म्हणजे त्यांना अवॉइड करावं. आणि बऱ्याचशा अशा कंपन्या ज्यांच्याकडे परदेशी चलनामध्ये लोन त्यांच्या बॅलन्स शीटवर आहेत कारण त्यांना नक्कीच हर्ट करतात. दुसरं असं आहे की सध्या असं बरेच इन्कम फंड्स चे फार मोठ्या प्रमाणावर वारे चाललेले आहेत. सगळीकडे इन्कम फंड्स फार मोठ्या प्रमाणावर रेकमेंड केले जातात की कारण गेल्या काही वर्ष एक वर्षभरात 15-16% इन्कम फंड्सनी देताना आपण बघितलेलं आहे. पण जसं सर मगाशी म्हणाले की आरबीआयच्या येत्या काही काळामध्ये जर आपल्याला आपण बघितलं पाहिजे की आता जे गेल्या 2 आठवड्यात जे पैसे जास्त करून गेले आहेत बाहेर परदेशी गुंतवणूकदारांनी ते शेअर बाजारात न जाता बॉन्ड मार्केटमधनं बरेच गेले. कारण तिकडे व्याजदर वाढतील असं जेव्हा वाटायला लागलं आणि आपण 60% दरावर आहोत तर ते आर्बिट्राज एवढं अट्रॅक्टिव्ह राहत नाही. तर कदाचित आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये व्याजदर वरती जाताना देखील बघू शकतो आपण तोडा फिनॉमिना येऊ शकतो. आणि मग त्या ह्याच्यामध्ये किंवा रेट कट अजून काही काळ आरबीआय टाळेल अशी देखील अटकळत बरेच जण व्यक्त करतात. तर त्या काळामध्ये इन्कम फंड्सना विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं इन्कम फंड्स गेल्या वर्षभराचा रिटर्न्स बघून गुंतवणूक करणं थोडस चुकीचं ठरू शकेल. निश्चित. वाईंड अप कमेंट करताना मला फक्त राजवाडे सरांकडून एकच जाणून घ्यायचं की जसं आता नाईक सरांनी म्हटलं की व्याजदराचा जर आपण मुद्दा घेतला तर येत्या काळामध्ये तुम्हाला काय कशा प्रकारे तुम्ही या व्याजदराकडे बघता या सगळ्या सिनारिओमध्ये अगदी थोडक्यात? अगदी थोडक्यामध्ये सांगायचं तर रुपया खाली गेल्यामुळे त्याचा आपल्या इन्फ्लेशनवर नक्कीच परिणाम होणार आहे. भाववाढ होणार आहे. त्यामुळे मला व्याजदर खाली येतील अशी काही मला फारशी आशा नाहीये. ते वर सुद्धा जाऊ शकतील. निश्चित. या दोन्ही मान्यवरांनी या सगळ्या विषयावर आता विस्तृतपणे प्रकाश टाकलेला आहे. खास करून छोट्या गुंतवणूकदारांनी या सगळ्या वेळी कसं नेमकं बिहेव्ह करायला हवं घाबरून न जाता किंवा पॅनिक न होता कशा प्रकारे पावलं टाकायला हवीत हे देखील या दोघांनी सांगितलेलं आहे. या दोघांचेही आपण या विशेष कार्यक्रमामध्ये आभार मानूया. पैसा झाला मोठा मध्ये आज इकडे सांगतोय पाहता एबीपी माझा.